गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण उल्हास नदीत बुडाल्याची घटना कर्जत तालुक्यातील चांदई येथे घडली यामध्ये एका बारा वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारून वाचवले तर दोघांचे मृतदेह स्थानिक तरुणांना आणि अपघातग्रस्त टीमला सापडले असून एकाचा शोध सुरू आहे अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी कर्जत तालुक्यातील उक्रूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या मॅपल ग्रीन इमारतीत राहणारे चेतन सोनावणे यांच्या घरी राजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुणे येथील मित्र जगदीश साहू आणि त्यांचा मुलगा यश साहू आले होते गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी चेतन सोनावणे त्यांचे मित्र जगदीश साहू आणि मुलगा यश तसेच इमारतीत राहणारा रोहन रंजन जीना हे पाण्यात उतरले विसर्जनानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने चारही जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात असताना रोहनला पाण्याबाहेर उभे असलेले त्याचे वडील रंजन जीना यांनी नदीत उडी मारून वाचवले मात्र चेतन सोना सोनावणे जगदीश साहू आणि यश साहू हे तिघे पाण्यात बुडून दिसेनासे झाले यावेळी स्थानिक तरुणांनी आवाज ऐकून नदीत उडी मारून यशला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी यशचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले दुसऱ्या दिवशी जगदीश साहू यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला तर चेतन सोनावणे या तरुणाचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागलेला नव्हता दरम्यान रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी भेट दिली